हाय फ्रेंड्स, वेलकम टू सुहासिनी एंड मयूरी रेसिपीज। आज मी तुमच्यासाठी शेंगदाण्याचं वांगं घेऊन येत आहे, भरलेलं वांगं। चला तर मग बघूया याची झटपट बनणारी अशी रेसिपी। आपल्याला लागणारं साहित्य आहे शेंगदाणे अर्धा वाटी, थोडंसं खोबरं, कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, सोफ आणि धणे। हे सर्व आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। त्यात मी 2 चमचे लाल मिर्च पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि हळद, मीठ घालून मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलं आहे। त्यामध्ये मी थोडी कसुरी मेथी घातलेली आहे, कसुरी मेथी ऑप्शनल आहे। हे सारण आपल्याला जास्त बारीक नाही वाटून घ्यायचं आहे। इथे मी वांगे घेतलेले आहे, त्यांचे देठ काढून त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याला मी सेंटरने असे 4 कट्स मारून घेतलेले आहे। आता आपण जो मसाला वाटून घेतला होता तो मी या वांग्यांमध्ये भरलेला आहे। असा व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे वांग्यांमध्ये मसाला भरायचा आहे। पण आपण हे वांगं कुकरमध्ये करणार आहोत, त्यासाठी मी इथे कुकरमध्ये मोठे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि हळूहळू आपण त्यामध्ये हे भरलेले वांगे घालणार आहोत। अशा प्रकारे कुकरमध्ये वांगे लवकर शिजतात म्हणून आपण कुकरमध्ये करत आहोत। यात आपण उरलेला जो आपला मसाला होता, सारण होतं, तेही यामध्ये घालणार आहोत आणि हे आपण अशा प्रकारे मी वांगे छान मिक्स करून घेतलेले आहेत। आता मी यामध्ये पाणी घालणार आहे। पाणी तुम्हाला तुमच्या अंदाजानेच घालायचं आहे, तुम्हाला रसा कितपत पातळ हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घाला। आता वरती मी कोथिंबीर घालून छान उकळी आणून घेणार आहे। भाजीला उकळी आल्यावरती आपण कुकरला सिम गॅसवरती 2 शिट्ट्या आणून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं शेंगदाण्याचं वांगं तयार झालेलं आहे। फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, जे नवे असतील त्यांनी सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।